41,000 मतदान झालं होतं, यावेळेस 37,000 झालं, जे प्रत्यक्ष मतानं 4,000 कमी झालं घटक पक्ष, आणि तो बरोबर नाही तर त्याची मतं ही दुसरीकडे गेली तर त्याचं हे 100% तो लॉस हा दिसणारच ना. कारण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला आत्ता पक्षाने संधी दिली होती, जेव्हा पक्षाने मला संधी दिली तेव्हा त्याच्यात माझ्या काही जमेच्या बाजू बघूनच मला संधी दिली. 2009 पहिल्यांदा ह्या मतदारसंघाची रचना ही मोठी आली, तोपर्यंत राज्यातला सगळ्यात छोटा मतदारसंघ तो कसबा होता. 2009 हा मतदारसंघ तयार झाल्यानंतर 1-to-1 ही पहिल्यांदी निवडणूक झाली. आत्तापर्यंत इतिहासात कोणाला नाही मिळालं, 4 जरी 27 पिरियड आणि 4 निवड बरोबर ही इतिहासात नोंद झाली. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्सअप विशेषमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत कसबा विधानसभा मतदारसंघाची जी आत्ताच निवडणूक राज्यामध्ये झाली त्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार माननीय हेमंत रासने, एक भाजपचे पुण्यातील एक चांगला उभरता चेहरा, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि कसब्यामध्ये अतिशय चांगली संधी पक्षाने त्यांना दिलेली, तरीही त्यांच्या पदरी अपयश आलं, अपयश आणि त्यानंतरचा त्यांचा राजकीय प्रवास असं दोन्ही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हे म्हणजे तुमचं लेट्सअपमध्ये विशेष स्वागत. नमस्कार सर्वांना. माझा पहिला प्रश्न असा, आता निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा झालेला आहे, तर आधीची निवडणुकी धावपळ आणि पराभवाचा बसलेला धक्का याच्यातनं तुमचं आता जे मानसिक किंवा काय म्हणूया जे जी सगळी धावपळ होती आणि एक जो पराभवाचा धक्का पक्षालाही बसला आणि तुम्हालाही बसला असेल, तर त्यातनं तुम्ही सावरलेले आहात का? हो, 100% सावरलो. कारण मी सार्वजनिक जीवनात वयाच्या 14 मी काम करतो आहे. यश अपयश मान अपमान हे सार्वजनिक जीवनात हे खूप आधीपासून बघितलेले आहे. भारतीय जनता पार्टीचा काम करत असताना, कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, ह्या ठिकाणी 85 कसब्यात भारतीय जनता पार्टी हरली होती. बरं. 91 भारतीय जनता पार्टी हरली होती. ओके. आज ही तिसरी वेळ आहे की कसब्यातून पक्षाची हार होण्याची. लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आपण लढायचो त्यावेळीसुद्धा खूप वेळा हारजीत ही बघितलेली आहे. म्हणजे आता अपवाद 14-19 आपण बघितलं तर 2009 सुद्धा लोकसभा आपण हरलो होतो. तर त्यामुळे पुण्यामध्ये राजकीय जीवनात गेली 30 काम करत असताना यश अपयश हे पक्षाने पण सुद्धा खूप बघितलेलं आहे. ते राज्य देश स्तरावर तर खूप आहेत, पुण्यात मागच्या 85 महापालिकेत आपण सत्तेत आलो होतो. त्याच्या आधी मी 2 नगरसेवक होतो, मध्ये एक गॅप झाली. या सगळ्या प्राप्त परिस्थितीत अनेक वेळा विरोधी पक्षातच काम करण्याचा अनुभव होता. स्वतः व्यक्तीच्या पहिली निवडणूक ही हरलो विधानसभेची, परंतु त्याच्यातून सेकंड डे कामाला लागलो. कारण यश अपयश हा जीवनाचा राजकारणातला हा भाग आहे. काही सिच्युएशन असती, परिस्थिती असती, काही गोष्टी ह्या आपल्याला त्यावेळेस लक्षात येतात, काही नंतर लक्षात येतात की बाबा काय नक्की झालं. कारण लॉजिक हे नंतर लागलं जातं, आधी कधीच लॉजिक लागत नाही. त्यामुळे तो पराभव असं स्वीकारला आणि दुसऱ्या दिवसापासून पक्षाच्या कामाला सुरुवात केली. यातला सगळं या निकालातला जे सगळी मतदानाचा जो चर्चेचा विषय राहिला की तुम्ही तुमच्या प्रभागातच पिछाडीवर राहिला, तर किंवा तिथे मग आघाडी तुम्ही घेऊ शकला नाही, तर त्याचं काय तुम्ही विश्लेषण करू शकाल? माझ्या प्रभागात मी खूप चांगल्या पद्धतीने त्याचं विस्तारीकरण केलेलं आहे की माझ्या प्रभागात माझी जी मतं आहेत ती इंटॅक्ट राहिली. परंतु हा जो 1-to-1 हे झाला, जर मागच्या वेळेस जर तुम्ही बघितलं तर तिघांची जी बेरीज केली तर आत्ता ज्या उमेदवाराला मिळालेली बेरीज ती तेवढीच आहे. प्लस ह्यावेळेस एकूण जे मतदान होतं ते मागच्या वेळेसपेक्षा 14,000 मतं 19-23 14,000 मतं कमी झालीत आणि त्यातली 5,000 मतं ह्या वॉर्डातली कमी झाली. त्यामुळं तो मतदानाचा एक फटका बसला की मागच्या वेळेस 41,000 मतदान झालं होतं,
यावेळेस 37,000 झालं, जे प्रत्यक्ष मतानं 4,000 कमी झालं, तर 4,000 जर आत्ता ॲव्हरेज ह्या प्राप्त परिस्थितीचा जर नुसता विचार केला तरी मला तिथे 65% मतदान आहे. तर तेवढं मतदान झालं असतं तर माझं मतदान हे 25,000 पुढे गेलं असतं. आणि जो फरक आहे, मागच्या वेळेस 26,000 आमच्या उमेदवाराला होती, 8,500 काँग्रेसच्या एक नंबरचा जो उमेदवार होता त्याला होती, 2,800 शिवसेनेच्या बंडखोरला 2,200 होती आणि 2,800 मनसेच्या उमेदवार होते. या तिन्हीची बेरीज केली तर 13,500 होती. आणि मागच्या वेळेस शिवसेना ही आमच्याबरोबर होती, तर शिवसेनेचा जरी आपण बंडखोर त्यांचा असला तरी 30-40% शिवसेनेची मतं आम्हाला मिळाली होती. तर ती त्या ठिकाणी किमान 1,000-1,500 मतं ती आणि 2,500 म्हणजे असा जर विचार केला तर ती जी मला पक्षाची जी ओरिजिनल मतं आहे ती इंटॅक्ट मला मिळाली. आणि विरोधांची एकत्रित झाल्यामुळे तो मार्जिन जो आहे तो कमी झाला. मला एक विचारचं आहे, शिवसेना तुमच्यासोबत नसल्याचा फटका तुम्हाला बसतो का? म्हणजे जी उद्धव ठाकरेंना मानणारी जी शिवसेना होती ती तुमच्यासोबत नाही, त्याचा फटका बसला असं वाटतं? स्वाभाविक आहे, शेवट आता युतीच्या बरोबर असणारा घटक पक्ष आणि तो बरोबर नाही तर त्याची मतं ही दुसरीकडे गेली तर त्याचं हे 100% तो लॉस हा दिसतोच दिसणारच आहे ना. पण याचा परिणाम अनेक जण म्हणतात की राज्यावर देखील होऊ शकतो, तर त्यामुळे मग शिवसेना सोडून भाजपने मोठी चूक केली आहे हे कदब्यातून दिसून येतं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, असं काय, ही पोटनिवडणूक होती, ह्या पोटनिवडणुकीच्या गणितात आत्ता त्यांची ती केमिस्ट्री जुळून गेली. आत्ता जस्ट त्या सत्तेनं त्यांना पाय उतार व्हावं लागलं, त्याचा एक त्यांच्या मनात असणारा राग आहे आणि एखाद्या वेळेस ती स्थिती येते की ते जुळून जातं. आज बाकीच्या त्यांच्याकडे कोण प्रिपेअर नव्हतं. आत्ताच्या समोरच्या उमेदवाराचं फक्त एकच बाजू जमेची होती की 2009 ते प्रयत्नशील होते भाजपा विरोधातला एक उमेदवार म्हणून ही थोडीशी लोकांना माहिती होती आणि बाकीच्यांपेक्षा त्यातल्या त्यात माहिती असणारा उमेदवार हीच त्याची जमेची बाजू होती आणि ती ठरली. एक मला असं त्याच्यामध्ये विचारायचं आहे की जर 2000 म्हणजे दंगेकरांबद्दल असं बोललं जातं की ते बापटांसारखं वागतात, मोकळं ढाकळं वागतात, तर ते आता 2024 तेच उभे राहतील. तुम्ही 2024 विधानसभा निवडणूक तुम्ही काय करणार? आता तेच मी सांगितलं की यश आणि अपयश ह्याची या दोन वेगळ्या बाजू असतात. आता ही जी निवडणूक झाली ही पक्षीय मतांची जर बेरीज बघितली तर लक्षात 2024 तुम्ही पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागणार? हो, स्वाभाविक आहे, कारण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मला आत्ता पक्षाने संधी दिली होती, जेव्हा पक्षाने मला संधी दिली तेव्हा त्याच्यात माझ्या काही जमेच्या बाजू बघूनच मला संधी दिली. आज प्रत्येक वेळेस आता हीच जे बापटांविषयी बोललं जातं, मी आज कालपासून सांगतो की 91 बापट पहिल्यांदा हरलेच होते. आता दंगेकर पण आज जिंकले असले तरी दंगेकरसुद्धा ह्याच्या आधी 2 निवडणूक हरलेले आहेत, म्हणजे त्यामुळं आज जिंकल्यानंतर प्रत्येक गोष्टी जमेची बोलली जाते किंवा बापटसाहेब नंतर आमचे सलग 5 जिंकले, मग तो पहिला अनुभव दोघांचाही जो आहे तो हरलेला असे आहे. तो त्यामुळं ते मोठं दोन्ही उदाहरण तुमच्यासमोर चांगली आहे. त्यामुळं मी पहिल्यांदा हरलो आणि पहिल्यांदा मी हरल्यानंतर हे मी विनम्रपणे सांगतो की भाजप 1978 माझ्याकडे रेकॉर्ड आहे. 1978 जर मी तुम्ही मला संधी दिली तर मी 2 ते सगळं सांगू शकतो. 1978 पहिल्यांदा ह्या कसबा मतदारसंघाची रचना झाली. 1978 त्याच्या आधीचा होता जनसंघ, सगळे विरोधी पक्षांचं एकत्रीकरण झालं आणि जनता पार्टी निर्माण झाली. जनता पार्टीचे त्यावेळेस उमेदवार डॉक्टर अरविंद लेले होते आणि उल्हास शेळके त्यांच्या अगेन्स्ट होते, तर त्यावेळेस जनतेची लाट होती. हा विषय माझा तुम्ही नीट बारकाईने समजून घ्या, म्हणजे केवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये फरक पडला हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर त्यावेळेसचा मतदारसंघ छोटा होता, पण 52,000 लेल्यांना मतं पडली आणि 26,000 मतं उल्हास शेडगेंना पडली, म्हणजे तो विजय मोठ्या फरकाने होता. त्यानंतर 80 इमिजिएट निवडणूक झाली, 2 नाही 1.5 अंतर. त्यावेळेस अरविंद लेल्यांना 28,000 मतं पडली. भारतीय जनता पार्टीच्या
ह्याच्यावर त्यांनी निवडणी, कारण सगळ्या पक्षांचं एकत्रीकरण संपलं. 28,000 मतं लेल्यांना मिळाली, 25,500 मतं, 25 ते 25,500 मतं प्रकाश ढेरेंना मिळाली. आणि त्यावेळेस शरद काँग्रेस किंवा समाजवादी काँग्रेस ही शरद पवारांनी एस काँग्रेस काढली होती, आणि 11,000 मतं शांतीलाल सुरतवाल्यांना मिळाली. म्हणजे ती दोन काँग्रेसची जर मतं एकत्र केली तर ती 36,000 होत होती. आणि तिथं सरळ सरळ काँग्रेसचं विभाजन होतं, म्हणजे ते तर इतर कुठल्या पक्षाचं नव्हतं, शिवसेना त्यावेळेस नव्हतीच, काहीच नव्हती, पण हे तर सलग एकच पक्ष होते. आणि मग जर ती जर 1-to-1 फाईट झाली असती तर त्या ठिकाणी कदाचित झाला. म्हणजे तू हा ट्रँग्युलरचा पहिला विजय झाला. त्यानंतर इलेक्शन झाली 85 तर त्यावेळेस तिसऱ्यांदा लेले साहेब उभे होते, आणि त्यावेळेस भाजपला पहिल्यांदा तिथला पराभव स्वीकारावा लागला. म्हणजे 78-85 78 निवडून आलो जनता पार्टी म्हणून, 80 भारतीय जनता पार्टी म्हणून निवडून, पण ट्रँग्युलरमध्ये निवडून आलो. आणि 85 काळोख यांचा काँग्रेसचा विजय झाला, आणि लेल्यांचा पराभव झाला. 90 भारतीय जनता पार्टी शिवसेनेची पहिल्यांदा युती झाली, आणि त्या युतीमध्ये अण्णा जोशी हे शिवाजीनगरमधनं कसब्यामध्ये स्थलांतरित झालं, कारण शिवाजीनगर हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला. आणि मग त्या ठिकाणी सरळ फाईटमध्ये अण्णा जोशी शांतीलाल सुरतवाल्यांना पाडून तिथं विजय झाले. ही झाली गोष्ट 90 लगेच 91 निवडणूक झाली, आणि बापटसाहेब उमेदवार होते आणि वसंतदादा थोरात उभे होते, आणि त्या ठिकाणी बापटांचा पराभव झाला. 90 जिंकलो तर 91 हारलो. त्याच्यानंतर 95 युतीची लाट आली पुण्यात, त्यावेळेस 6 मतदारसंघ होते. 6 5 भाजप सेनेने जिंकले, भाजपने 2 जिंकले, 3 सेनेने जिंकले, आणि 1 मतदारसंघ काँग्रेस बोपोडीचा मतदारसंघ रामभाऊ मोदी अनिल शिरोळे पडले. त्यानंतर 99 2 काँग्रेस परत विभागणी झाली. मग कसब्यामध्ये तिरंगी झाली, आणि बापटसाहेबांचा विजय झाला. 2004 पुन्हा तो मतदारसंघ, तसं तो पारंपरिक शहरी भाग होता, काँग्रेसचं अनुकूलता होती, तरी ज्यावेळेस ही 99 निवडणूक झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्त मतं होती, त्यामुळे त्यांच्या विभागणीत तो 2004 राष्ट्रवादीकडे गेला, आणि परत बापटसाहेब 2004 निवडून आले. 2009 पहिल्यांदा ह्या मतदारसंघाची रचना ही मोठी आली, तोपर्यंत राज्यातला सगळ्यात छोटा मतदारसंघ तो कसबा होता. 2004 म्हणजे मतांची गणितं कशी बदलतात हे मी तुम्हाला सांगू, आणि पक्षनिहाय कशी बदलतात. उमेदवारांकडं जिंकल्यानंतर त्याच्याविषयी बोललं जात, पक्षनिहाय झालेली आहे. या सगळ्या आत्तापर्यंतची जी निवडणूक आहे ती पक्षनिहाय झाली. 2009 पहिल्यांदा हा मतदारसंघ तयार झाला, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, काँग्रेस राष्ट्रवादी युती होती, आघाडी होती, आणि मनसे हा स्वतंत्र पक्ष होता. त्यावेळेस बापटसाहेबांना युतीचे उमेदवार असताना 54,000 मतं मिळाली, 46,000 रोहित टिळकांना मिळाली, 46,000 मनसेच्या उमेदवाराला मिळाली. 54,000 भारतीय जनता पार्टी शिवसेनेची मतं, आणि 92,000 मतं विरोधकांना मिळाली. त्यानंतर 2014 निवडणूक झाली, 2014 बापटसाहेबांना 72,000 मतं मिळाली. त्यावेळेस संपूर्ण देशभरात मोदींची लाट होती, आणि त्यावेळेस विरोधात 5 उमेदवार होते, काँग्रेस राष्ट्रवादी सेना आणि 5 उमेदवार आणि राष्ट्रवादी बंडखोर. तर त्यावेळेस 28,000 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला, 25,000 मनसेच्या उमेदवाराला, 15,000 राष्ट्रवादीच्या उमेदवाराला, आणि सेना होती, सॉरी सेना भाजप यांची 14. त्यानंतर 5 उमेदवार होते, काँग्रेसच्या उमेदवाराला 28, मनसेच्या 25, NCP 14,000, NCP बंडखोर 10,000, आणि शिवसेनेच्या उमेदवाराला 9,500, 2-5 अशी त्याची बेरीज सुद्धा 90,000 होती.
आता मागच्या वेळेस झाली 2014 निवडणूक, त्याच्यात पुन्हा भाजप 2019 त्यावेळेससुद्धा भाजप सेनेची युती होती आणि दोन उमेदवार होते, तीन उमेदवार होते विरोध, चौरंगी लढत झाली. भाजप सेनेचे उमेदवार होते, काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार होता, सेनेचा बंडखोर एक होता आणि मनसेचा उमेदवार होता. आणि हे सगळे उमेदवार हे पूर्व भागातले होते. त्यामुळं मताची विभागणी झाली आणि आपल्याकडे 72,000 मतं भाजप सेना असून होती आणि विरोधात 79,000 मतं होती. तर हा जो सगळा प्रवास बघितला तर 3 वेळा पराभव झाला, 8 वेळा विजय झाला, त्यावेळेस 6 वेळा ही ट्रँग्युलर झाली. आत्तापर्यंत 2009 पासून हा मतदारसंघ तयार झाल्यानंतर 1-to-1 ही पहिल्यांदा निवडणूक झाली. भाजपबरोबर कोणी नाही किंवा भाजपबरोबर इतर मित्रपक्ष होते पण त्या मित्रपक्षांची ह्या ठिकाणी मतांचा जो विषय आहे बेरीज नाही, ती थोडीशी त्या ठिकाणी मतच ही कमी असल्या कारणाने हा जो निकाल आपल्याला दिसतोय हा पक्षनिहाय झालेला विषय आहे. मी एज ए उमेदवार म्हणून मी ते मान्य केलेलं आहे की बाबा मी उमेदवार म्हणून कमी पडलो असेल कदाचित. मी पहिल्यांदा निवडणूक लढत होतो, शॉर्ट पिरियड होता, 15-20 दिवसात ती तयारी करायची होती. मागचे जे उमेदवार होते ते 2 वेळा लढले होते. परत ज्यावेळेस ह्या मतदारसंघात 19 निवडणूक झाल्यानंतर ते त्या पद्धतीने तयार लागले होते. माझ्यावर मर्यादा होती, माझ्याच पक्षाचे आमदार खासदार असल्या कारणाने मला त्या ठिकाणी असं वैयक्तिक उमेदवार म्हणून मला काही काम करण्याची संधी नव्हती. एक ह्याच्यामध्ये एक आमच्याशी संजय काकडे जे राज्यसभेचे माजी खासदार आहेत त्यांनी लेट्सअपला मुलाखत दिली आणि त्यांनी थेटपणे असं सांगितलं की आमची कसब्याची उमेदवार आमची निवड चुकली त्याच्यामुळं आम्हाला फटका बसला. तर उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत जे असतात त्यांच्याच विषय हा हे होऊ शकलं. आता ते मी आता कोण काय म्हणला ते मी ते काय ऐकलं नाही आणि मी स्वतः मान्य केलेलं आहे की उमेदवार म्हणून एक स्वतःची जबाबदारी असते. तर त्या कुठं आणि हे एवढं सगळं एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला काय विषय लक्षात आला असेल तर त्या विषयावर आमच्यात कोणी काय म्हणलं ह्याच्यापेक्षा ही जे मी आकडेमोड तुम्हाला सांगितली आणि मी पहिल्या दिवशी ती नैतिक जबाबदारी स्वीकारली. ज्या दिवशी निकाल लागत होता त्यावेळेस मी ज्या जिंकल्या त्यांचं अभिनंदन केलं आणि मी उमेदवार म्हणून कुठेतरी कमी पडलो असेल हे मी मान्य केलं. पण कसब्यातील पराभवावरून आता शहर भाजपमध्ये मात्र एक थोडा वाद सुरू झाला आहे आणि कोण म्हणते प्रभारींची चूक आहे, कोण म्हणते शहराध्यक्षांची चूक आहे, नीट लक्ष नाही दिलं, तर याच्यात काय नक्की तथ्य आहे? आता कसं आहे मी तेच मागाशी तुम्हाला सांगितलं की ज्या 2 उमेदवारांच्या विषयी आपण बोलतो त्यांची सुरुवात पराभवानेच झाली आहे ना. तर त्या त्यावेळेच्या स्थितीनुसार काही विषय होत असतात. आज सगळे पक्ष अगेन्स्ट होते ही वास्तव आणि हे आम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये तेवढ्या त्याचा ते सगळं रिकवर करणं शक्य नव्हतं. पण शहर भाजपमध्ये बदल करण्याची गरज तुम्हाला वाटते का? नाही, हा पूर्ण हा संघटनेच्या वरिष्ठांचा निर्णय आहे. मी कार्यकर्ता आहे, याविषयी मी माझं मत काही मांडण्याचा संबंधच नाही. कारण जो संघ वरिष्ठांना मी शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, जे पक्ष निर्णय घेईल त्याबरोबर मी असतो. जेव्हा निकाल होता तेव्हा अनेकांना घेऊ दे की तुम्ही शंकर महाराजांच्या मठात मतदानाच्या मतमोजणी दिवशी होता, तर शंकर महाराजांनी तुमचं नक्की काय नातं आहे? मी पहिल्यापासून ह्या सार्वजनिक जीवनात काम करत असताना पहिल्यापासून मी श्रद्धाळू आहे. गणपती बाप्पा, स्वामी शंकर महाराज ही माझी श्रद्धास्थानं आहेत. मी जेजुरी कुलस्वामी इथं मी सातत्याने जात असतो. हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे आणि मी नेहमी आजपर्यंत जे काय घडलं आहे ह्या सर्व
प्रयत्नाचा भाग आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार घडले. त्यांच्या इच्छेनुसार जे काय आजपर्यंत घडलं ते चांगलंच घडलं. मागच्या वेळेस सुद्धा मला मी महापालिकेची ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेस सुरुवातीपासून माझं नाव कुठल्या ना कुठल्या पदाकरता चर्चेलं होतं. मला 3 वर्ष थांबावं लागलं. पण ज्यावेळेस पक्षाने दिलं परमेश्वराची कृपा झाली त्यावेळेस ते मला आत्तापर्यंत इतिहासात कोणाला नाही मिळालं. 4 वेळा जरी 27 महिन्याचा पिरियड आणि 4 वेळा निवड ही इतिहासात नोंद झाली. आणि पुढील काळात सुद्धा मी राजकारणात इतिहासात नोंद करेल असं काम नक्की करेल.